थंडीच्या हंगामामध्ये हजारो किलोमीटर प्रवास करून विविध प्रजातीचे देशी विदेशी पक्षी हे सध्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांना या ठिकाणी पोषक वातावरण देखील भेटलेलं आहे. सध्याला कोणकोणते पक्षी हे दाखल झालेले आहेत, तसेच ते इथे किती दिवस मुक्काम थांबणार आहेत, याविषयी जाणून घेऊया सविस्तर माहिती. मराठवाड्यात आपल्याकडे तलावांवर हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्षी येत असतात. यामध्ये भारतातल्या भारतात म्हणजे उत्तरेकडून काश्मीरमधून आपल्याकडे येणारे पक्षी आहेत, त्याचप्रमाणे मध्य आशिया, युरोप, सायबेरिया इकडून सुद्धा येणारे अनेक पक्षी आहेत. उत्तरेकडे आशियामध्ये, मध्य आशियामध्ये आणि युरोपमध्ये हिवाळ्यात बर्फ पडल्यामुळे तिथले तलाव जे आहेत, तिथले तलाव जे बर्फाने आच्छादित होतात, झाडं पानं झडतात आणि पक्ष्यांना खाद्य मिळत नाही, म्हणून हे पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करून आपल्याकडे येत असतात. आपल्याकडे हे पक्षी आल्यानंतर आपल्याकडे अनेक महत्त्वाचे कामं हे पक्षी करतात. बदक प्रजातीतले अनेक पक्षी जे आहेत ते पान वनस्पती आणि शैवाळ खाऊन पाणी स्वच्छ करतात. अनेक वॅडर्स म्हणून चिखल्यात राहणारे जे पक्षी आहेत ते पक्षीसुद्धा अनेक किडे खातात आणि ह्या किड्यांची संख्या वाढू देत नाही पाण्यामध्ये. बऱ्याच प्रकारचे ऑस्प्रे, गरुड, करकोचे हे पक्षी जे असतात आपल्याकडे, ते पक्षीसुद्धा या ठिकाणी आढळून येतात. अशामध्ये हे जे पक्षी आहेत, हे सुखना तलाव जो आहे आपल्या शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे, नंतर जायकवाडी तलाव आहेत, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हर्सूल, सावंगी आणि सलीम अली तलाव आहे, याच्यावर हे पक्षी नेहमी येत असतात. तर हिवाळ्यामध्ये हे पक्षी बघणं म्हणजे एक मोठी पर्वणीच असते आपल्यासाठी. यावेळी या पक्ष्यांमध्ये आपल्याला युरॅशियन कर्ल्यू म्हणजे कुरल नावाचा पक्षी हा दिसला, अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे हा. नंतर वेड्या रागूंच्या प्रकारामध्ये निळ्या शेपटीचा वेडा रागू जो आहे ते पण आपल्याकडे 100-200 संख्येने मध्यंतरी आले होते आणि 1 महिन्याभर इथे मुक्कामाला होते. कुकरी गरुड आपल्याकडे असतो. सामान्य आणि वेगवेगळे क्राऊनचेही सध्या इथे येत असतात. आणि आता सध्या हंस म्हणजे बार हेडेड गूज जे आहेत, पट्टेरी हंस, हे आपल्या प्रदेशामध्ये आलेले आहे सध्या. तर हे पक्षीसुद्धा गवताचे बीज खातात, पाण्यामधलं शैवाळ खातात आणि आपल्याला मदतच करत असतात. तर या पक्ष्यांचं आपण संरक्षण केलं पाहिजे. हे जे पक्षी आहे सगळे, हे 2 महिने मुक्कामाला राहून परतीचा प्रवास आहे फेब्रुवारीमध्ये सुरू करतात इथून वापस. पण तोपर्यंत आपल्या डोळ्याला पण आनंद देऊन जातात आणि आपलंसुद्धा महत्त्वाचं ते काम करत असतात. अनेक यातले पक्षी जे आहेत ते पिकातले कीडसुद्धा खातात. हे जे पान पक्षी आहेत, पाण्यावर राहणारे पक्षी जे आहेत, हे बऱ्याच वेळी जेव्हा झाडांवर मुक्कामाला बसतात किंवा नदीच्या कडेला मुक्कामाला बसतात, तलावाच्या कडेला, तेव्हा त्यांच्या विष्ठेद्वारे नैसर्गिक खत आपल्याला देत असतात, कॅल्शियम फॉस्फेट ज्याला आपण म्हणतो. तर अशा प्रकारे हे सगळे पक्षी जे आहेत ते आपल्यासाठी उपयुक्त आहे, त्यांचं संवर्धन आपण केलं पाहिजे. ही पक्षी सध्याला जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये त्याचबरोबर आजूबाजूच्या जे मोठे मोठे तलाव आहेत त्या ठिकाणी जाऊन हे पक्षी बघू शकता. अपूर्व तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.